स्टुडंट्स पाठाकडे जाऊया मुंबई प्रांतात रेल्वे असावी असा, असा उठाव मुंबईला प्रथम सर जी जिजाभाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी केला मुळजी जेठाभाई मोरारजी गोकुळदास आदमजी पीरभाई डेव्हिड ससून वगैरे अनेक नामांकित नगर नगरशेठजींचे अर्थात त्यांना पाठबळ होतेच सन अठराशे त्रेपन्नमध्ये ग्रेट इंडियन पेनिन्श्युला रेल्वेचा पहिला छोटा फाटा मुंबई ते ठाणेपर्यंत एकेरी रस्त्याचा तयार झाला लोखंडी रुळावरून इंग्रज आगिनगाडीचा आगिनगाडी चालवणार ही कल्पनाच लोकांना मोठी अचंब्याची वाटली पहिल्या परिच्छेदामध्ये इथे इंग्रजांनी रेल्वे सुरू करावी यासाठी सर जमशेजी जिजाभाई आणि जगन्नाथ नाना शंकर शेठ यांनी उठाव केला उठाव करणेच म्हणजेच चळवळ करणे आंदोलन करणे त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो ॲजिटेशन जे आहे ते त्यांनी सर्वात प्रथम सुरू केलं की मुंबई प्रांतामध्ये रेल्वे सुरू झाली पाहिजे आणि त्यांना कोणाचं पाठबळ होते म्हणजे पाठबळ असणे म्हणजेच काय पाठिंबा पाठिंबा कोणाचा होता तर त्या ठिकाणी मुंबईतलेच नामांकित जे फेमस किंवा आपण म्हणू शकतो नावाजलेले प्रसिद्ध रिनोन असे जे श्रीमंत त्या नगरामध्ये राहणारे शेट लोक होते त्यांचा त्यांना काय होता पाठबळ होते पाठबळ असणे म्हणजेच आधार असणे पाठिंबा त्यांचा होता आणि त्यांच्या या उठावामुळेच काय झालं इंग्रजांनी मुंबईमध्ये अठराशे त्रेपन्न साली काय केली ग्रेट इंडियन पेनन्शुला ही रेल्वेचा फाटा आता फाटा म्हटल्यावर त्याला आपण म्हणू शकतो मार्ग म्हणजेच डायव्हर्शन जे आहे मुंबई ते ठाणे हे त्यांनी काय केलं हा रूट जो आहे तो रूट एकेरी एक वन वेचा जो आहे तो रूट त्यांनी तयार केला आणि मुंबईतल्या लोकांनी याच्यापूर्वी रेल्वे आगगाडीही पाहिली नव्हती त्यांच्यासाठी आगीन गाडी नवीन होती आणि इंग्रज ह्या लोखंडी रुळावरनं कसं काय हा गाडी धावणार ही त्यांची कल्पनाच त्यांना फार अचंब्याची वाटली आता अचंब्याची वाटली म्हणजे आश्चर्य करणारी नवल वाटणारी अशी ती त्यांना कल्पना वाटली कारण याच्यापूर्वी त्यांनी रेल्वे आगगाडी काय पाहिली नव्हती पुढचा पॅरेग्राफ पाहूया अखेर मुहूर्ताचा दिवस जाहीर झाला दिनांक अठरा एप्रिल सन अठराशे त्रेपन्न सोमवारी रो रोजी सायंकाळी पाच वाजता पहिली आगगाडी मुंबईहून निघाली पाना फुलांचे हार तोरणे निशाणे लावून दहा मोठे खोली वजा डबे शृंगारलेले इंजिनावर इंग्रजांचे मोठे निशान फडकत आहे डब्यात गादीच्या खुर्च्या कोच यावर रेल्वेचे सगळे डायरेक्टर सर जमशेदजी जिजाभाई नानाशंकर शेठ आणि अनेक इतर नगर शेठ जामानिमा करून बसले बरोबर पाच वाजता गाडीने कूक शिट्टीचा करणा फुंकून आपल्या भगभग फकफक प्रवासाला सुरुवात केली मुंबई ते ठाणे दुतर्फा लाखांवर लोक कलियुगातला हा विंग्रजी चमत्कार पाहायला आवासून उभे होते ना बैल ना रेडा ना घोडा आणि वाफेच्या जोरावर एक नाही दोन नाही दहा डब्यांची माळका खुशाल चालली आहे झुकझुक करीत लोखंडी लुरावरून कमाल आहे बुवा या विंग्रजांची आता तर काय विस्तव आणि पाणी यांची सांगड घालून विंग्रजांची वाफेलाच गाडी उडायला लावले आता या परिच्छेदामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर पहिला दिवस ज्या दिवशी रेल्वे धावली त्याबद्दलचं वर्णन आलेलं आहे तर मुहूर्त जो आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो वेळ किंवा शुभ दिवस जो आहे तो त्याला आपण मुहूर्त म्हणतो त्यालाच आपण इनॉग्रेशनचं वेळ जो आहे असं म्हणू शकतो तो जाहीर झाला तो कोणता दिवस होता तो अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्न यावेळेला संध्याकाळी पाच वाजता सोमवारचा दिवस होता आणि पाच वाजता संध्याकाळी गाडी धावली ती कुठे पुण्या मुंबईहून पुण्याला पण जेव्हा गाडी निघणार तेव्हा गाडी पूर्ण सजवलेली होती डेकोरेट केलेली होती ती कशाने डेकोरेट केलेली होती पाना फुलांच्या हार तोरणे निशाणं लावून आणि दहा डबे जसे आपले त्यावेळेला खोल्या ज्या असायच्या म्हणजे दहा बाय पंधराची अशी दहा बाय दहाच्या जे खोल्या असतात त्या खोल्यांसारखे ते काय होते डबे होते आणि शृंगारलेले म्हणजे डेकोरेट केलेले सजवलेले होते आणि त्यांच्यावर काय इंग्रजांचं निशाण जे आहे फ्लॅग जो आहे झेंडा जो आहे तो लावलेला होता आणि या गाडीमध्ये कोण बसलेलं होतं त्या गाडीमध्ये सगळे डायरेक्टर आणि श्रीमंत नगरशेठ जी आहेत त्याच्यामध्ये जिजाबाई होते आणि शंकर शेठ होते आणि इतर नगरशेठ होते बरोबर आणि सगळेजण जामानिमा करून बसले बस होते म्हणजे तयारीत ते बसलेले होते आपल्यावर जे आवश्यक जे सामान होतं ते घेऊन बसणे म्हणजेच काय जामानिमा करून बसणे आहे ते वाकप्रचार आलेला आहे त्याच्या अगोदर पण आपण अचंबात पडणे हा आपण वाक्प्रचार पाहिलेला होता तर अशा प्रकारे गाडीने करणा फुंकला म्हणजेच त्यांनी जशी आपण शिट्टी वाजवतो तसं इथे त्यांनी भोंगा जो आहे तो भोंगाचा आवाज जो आहे तो केलेला आहे आणि लाऊडस्पीकर जसं त्याप्रमाणे तो फुंकून मग भग भगभग फगफचा आवाज सुरू सुरू झाला आणि रेल्वे प्रवासाला गाडी पुढे निघाली पण हा सगळं पाहायला दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजूला रेल्वे ट्रॅकच्या दोन्ही बाजूला लाखापेक्षा जास्त लोक हा चमत्कार पाहायला कारण त्यांनी पहिलं असं काही पाहिलेलं नव्हतं म्हणून त्यांच्या दृष्टीने हा चमत्कार होता आणि हा चमत्कार बघायला ते उभे राहिले होते आणि वासून उभं राहणं म्हणजेच तिथे हा दुसरा व्या आपल्याला आलेला वाक्प्रचार आहे म्हणजे आवाक होऊन आश्चर्यचकित होऊन ते बघत होते तर काय गाडीला कोणताही प्राणी जोडलेला नाही कारण आत्तापर्यंत त्यांनी गाड्या ज्या बघितल्या होत्या घोडागाडी बैलगाडी अशाच गाड्या पाहिल्या होत्या त्यांनी अशी गाडी पहिली पाहिली नव्हती आणि ती पण एक नाही तर दहा डबे एका माळकेलाच म्हणजे एका साखळीमध्ये गुंफलेले एका एक असे वाफेच्या शक्तीवर ते काय करत होते डबे धावत होते आणि याच्यापूर्वी विस्तव आणि आग याची सांगड घालून वाफ निर्माण करून एवढी शक्ती निर्माण होते हे त्या माणसांना माहितीच नव्हतं कारण ते शिकलेले नव्हते तेवढे आणि त्यामुळे त्यांना सायन्स विज्ञान हे त्यांना माहिती नव्हतं आणि म्हणून त्यांच्यासाठी हा एक चमत्कार म्हणून त्यांनी आवासून त्याच्याकडे पाहिलेलं होतं तर अशा प्रकारे पहिला रेल्वे प्रवास हा अठरा एप्रिल अठराशे त्रेपन्नमध्ये सायंकाळी पाच वाजता सुरू झाला